माय मराठी माय बोलीचं महा चॅनल भला भला भले पण पैसे देऊन मिळत नाही जगात, भारी कपडे घातले म्हणजे भले पण मिळत नाही, मिष्टान्न पकवान्न खातो म्हणून भले पण मिळत नाही जीवनामध्ये, दिसायला देखणाय म्हणून भले पण मिळत नाही, भले पण हे वागणुकीतून येत असत, जन्मभर वागावं लागत तेव्हा जग किंमत देत। राग सावडजीस तर दम आहे, राग सावडताना सुद्धा लोक काय म्हणतील भीती आहे, हे बरं होतं पण असं जरी पण आलं की गेलं सगळं, जन्मभर तरी बोलतातच माणसं, गेल्यावर सुद्धा बोलतात माणसं, हे कमवावं लागतं जीवनामध्ये, संसार कमवावा लागतो, प्रपंच कमवावा लागतो, पैसा कमवावा लागतो, कातडं सुद्धा कमवावं लागतो, पायात घालायचा जो जोडा असतो, कातडी कमविणे हा एक उद्योग आहे, लगेच कातडीची जोडा होत नसतो तयार, घेतलं कातडीनं केला जोडा असं नाही, कातडं कमवावं लागतं, ते रापलं पाहिजे, ते मृदू झालं पाहिजे आणि मग त्याचा जोडा तयार होतो, साधा पायात घालायचं पादत्राण सुद्धा त्याला लागणारी कातडी ती आपल्याला कमवावी लागते, कामावले तरी पाका ओझ घडे तुकोबार आहे सांगतात, खूप अभ्यास आहे, गाथा वाचत चला। तुम्ही आता सगळ्या गोष्टी सोडून द्या, संतांच्या गाथेचं अवलोकन करा, संतांच्या गाथेचा अभ्यास करा, गाथाभ्यास मागं पडत चालला, नकलाच्या गोष्टीच्या मागे लागलो आपण, साधू संतांचे जे खरे विचार आहेत ते विचार बाजूला राहिलेले आहेत, त्या विचाराप्रमाणे चालायचं, कसं वागायचं हे कोणाला विचारायला जायची गरजच नाही, शेजारला सुद्धा विचारायचं नाही, गाथा वाचायचा गाथा शिकवण आहे आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक अभंग ही शिकवण आहे आपल्या जीवनामध्ये। पुंडलिक राय कुठेही देवाकडे गेले नव्हते, देव स्वतःहून, खरं तर आता सुद्धा पांडुरंगाने स्वतःहून आपल्याकडे आलं पाहिजे, तेवढा पुंडलिक व्हायला पाहिजे आपण, पुंडलिक एवढी सेवा झाली पाहिजे, स्वतःच्या हाताने आंघोळ घालत असत पुंडलिक राय आई वडिलांना, ऐका पुंडलिक राय जानुदेव आणि धीरावती नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेलं हे बालक आहे पंढरीमध्ये, आणि काही नाही त्याची उपासना दुसरी, तो काही चंदन उगाळत नव्हता, तो कुठले फुलं गोळा करत नव्हता, तो कुठली मिठाई आणत नव्हता, तो कुठला प्रसाद तयार करत नव्हता, तो आपलं आई वडिलांच्या मर्जीनुसार तो त्यांची सेवा करत होता, आई वडिलांना जे वाटतं त्या पद्धतीने, आपण नंतर सगळं करतो आई वडिलांचा मृत्यू झाल्यावर, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, भुके नाही अन्न इतकं सोपं नाही भजन, म्हणलेली ठेवण म्हणली पाहिजे, ठेवण बदलता येत नाही, ठेवण बदलणारे तुम्ही कोण, बरा ह्यांच्या लक्षात येत नाही म्हणून काय झालं काही कळलं का तुम्हाला, हा ताई बेचूप मै बेचूप, केव्हा बदलली होती, हा केव्हा बदलली होती, हा काही म्हणत नाही का तुम्ही, असू द्या चलती का नाव बदलली आम्हाला ओळख, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंड, कोरोनात ज्यांचे संस्कार झाले त्यांना पिंड गेला का त्यांच्यापर्यंत, जीवनपणी सेवा करा, बाकीच्या गोष्टी तुमच्या मर्जीनुसार, मी तुकोबारायच्या विचाराप्रमाणे चालणारी व्यक्ती, गाथा काय तुम्ही काही म्हणाल, आमचं असंच होतं आमचं तसंच आहे, तुझं ठीक बरं असेल काही संबंध नाही, ज्ञानोबराय तुकोबराय काय सांगतात, नामदेवराय निळोबराय नाथराय काय सावरकरी संत काय सांगतात, त्यांच्या विचाराची गरज आहे जीवनामध्ये, संत तुमच्या विचाराप्रमाणे संसार करा, दोनचे तीन घर बांधा, दोनचे तीन चार मजली बांधा, पण संप्रदायातले विचार वागणुकीतले भक्तीतले संतांचे विचार, नाचू नको बरं का ते फोडशील बोर्ड, शांतोबा टाकायचा, हा व्यवस्थित, आज नाही तुला चान्स वळवळ करायला, त्याला माहित आहे सर,
सांगितले हळूहळू सांगून लय गंमत होती ती आता दुरुस्त झाले थोडस. प्रसादाचं खाऊन त्याच्या बुद्धीला सात्विकता निर्माण झाली. 90% फरक पडला त्याच्यामध्ये. बरोबर आहे. 90% फरक आहे. मी पाहतोय तसं त्याला थोडस नाही ना राहू द्या जागा बदलायची नाही. हा एकदा थांबला की तिथंच असं पांडुरंग हल्ला का जागेवरचा मग नाही तुला फरक म्हणले ना युगे झाली 28 अजूनही ना मनसी बैस खाली नाही अजूनही ना मनसी बैस सेवा करत असत ते आई वडिलांची आई वडिलाच्या इच्छेप्रमाणे. दोन गोष्टी नमूद करून घ्या. लहान बालकांना आणि म्हाताऱ्या माणसांना लवकर जीव घालत जा. पाठीमागचा वर्ग आहे ना त्यांच्यासाठी सांगतोय मी. तो तिसरा टप्पा आहे मंडपाचा त्यांच्यासाठी सांगतो. आले लक्षात. घरात जे म्हातारी माणसं आहेत सासू सासरे असतील किंवा आजच सासरे असतील दीर्घायुषी असतात. बरेच माणसं राहतात. काही जण 5-5, 6-6 पिढ्या पाहतात भाग्यवान असतात. आणि लहान मुलांना लवकर जीव घालत जा. कारण भूक कोणाला लागते लवकर? लहान बालकाला आणि म्हाताऱ्या माणसाला. म्हातारपणी आणि बालकाला भूक लवकर लागते. तुम्ही दोन दोन तीन तीन वारं धरा. तुम्ही तुमचं काही नाही माझं काही म्हणणं नाही तुमच्यासाठी. तुम्ही खडी साखरेचं धरा नाही निरंकार धरा नाही जीवच न काटर दिवस. पण लेकरण म्हातारे आधी जीव घालायचे आणि मग तुमचं सोहळं वोवळं वगैरे काही इकडे शिवणूक तिकडे शिवणूक काय असेल ते तुमचं पुन्हा ढेकभर दिवसभर करत राहा. जिवंत देव उपवाशी मारायचे तळतळ घ्यायचा त्यांचा. कुठले देवदेव करता कुठला देवधर्म करता मला काही कळत नाही. मला बालपणापासून कळलं नाही आताही कळलं नाही कळेल का नाही माहित नाही. पण हा विचार लक्षात आला उगम मान हलवायचे नाही स्प्रिंग बसविल्यासारखं असं यस म्हणायचं. हे उपक्रम राबवायचेत आपल्याला. काही ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या जीवनातल्या काढून टाकायच्या. खरे देव हेच आहेत ज्याला भूक लागली आहे तोच देव आहे. तो अपेक्षा कशाची करतो भूक लागलेला. भुके द्यावे अन्न सर्वाभूती द्यावे अन्न भुके द्यावे अन्न तुको बरायचं. भूक लागलेल्या अगोदर अन्न दिलं पाहिजे. आम्ही जो जेवतच नाही त्याच्या पुढे नाक दाबून धरतो असं 2000 ओम प्राणाय स्वाहा. अरे ते खातच नाही ना. हा खरा देव आहे. घरातले त्याच्या इच्छा पूर्ण करा. त्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊ नका. सासूचा सगळा संसार तुम्हाला मिळतो आणि बापाचा सगळा संसार तुम्हाला मिळतो. कुठल्याही बापाने आपला संसार जाताना डोक्यावर बांधून नेला नाही आणि कुठल्याही सासूने त्या घरातल्या आईने संसार आपला जाताना बांधून नेला नाही. सगळा संसार तिने सुनेसाठी ठेवलेला आहे आणि सगळा संसार त्याने लोकांसाठी ठेवलेला आहे बापाने. बरोबर आहे. त्यांच्या ज्या इच्छा असतात त्यांची बालबुद्धी झालेली असते. लहान लेकराप्रमाणे असतं ते. विचारसरणी सुद्धा बदललेली असते. भ्रम निर्माण झाले असतो. काहीतर पागल होतात वेडे होतात भ्रमिष्ठ होतात. कोणाची वाचा जाते. अनेक आजार आहेत दुर्धर. अशा आजाराला सामोरं जावं लागतं. हे सगळं करत जा. सगळं प्रेमाने करा. न जाणू त्यांच्यापेक्षा वेगळे आजार गंभीर होतील आपल्याला कोण सांभाळेल. त्यांचं सेवेचं पुण्य जीवनामध्ये मिळवा. सेवेतून पुण्यसंचय होत असतो. हे सगळं माणसं जमा करायचे का डावलायचे. आपल्या जीवनामध्ये जे मिळालेत माणसं ते टिकवून ठेवा. दुसरे जमा करा. त्यांना डावलू नका. त्यांची सेवा करा. सेवाभाव महत्वाचा आहे. पत्रिका किती भारी आहे त्याला किंमत नाही. बुवा कुठले त्यालाही किंमत नाही. साधू संतांच्या विचाराप्रमाणे सगळं चाललंय का. या गोष्टीला अत्यंत मोल आहे. बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल. तुका बरं आहे सांगतो. असं बोलतो तसा वागतो चालतो. पायाचं चाललं वेगळं आहे वागणुकीतलं चालणं आहे. त्याची चालच तशी आहे म्हणतात माणसं. एक वागणुकीतली एक चाल आहे. तशी भजनातली चाल वेगळी. तशी चाल बांधकामात सुद्धा असतो. अपुरं बांधकाम जर पुढे बांधायचं असेल तर काय सोडतो आपण. चाल सोडतो. बांधकामात चाल आहे भजनात चाल आहे वागायची चाल आहे. अलग लक्षात. चौचाल हा शब्द कुठला आहे. बरोबर आहे. हा जुना शब्द आहे लक्षात घ्या. आणि चालीरीतीतली एक चाल आहे. बरं का. त्यातली एक चालीरीती अशीच आहे म्हणतात माणसं. चालीरीती घराण्यातल्या बरं का. त्याला रूढी परंपरा म्हणतो आपण. म्हणून एक अभ्यास आहे जीवनामध्ये. त्या अभ्यासातून संतांनी आपल्याला सेवा दिली. सेवा